नमस्कार, मी श्वेता आरस. कोंबडीचे मांस खाल्ल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याचा अफवा समाज माध्यमांवर प्रसारित होत असल्याने त्याचा फटका कोंबडी विक्रीच्या व्यवसायाला बसलाय. मंगळवारी धुळीवाडीच्या दिवशी 130 रुपये किलो दराने विक्री होणारी कोंबडी 50 रुपये दराने विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. मात्र तरीही ग्राहकांनी खरेदीसाठी पाठ फिरवल्याचे चित्र होते. कोंबडी ऐवजी अनेकांनी मटण खरेदीकडे भर दिल्याने या दुकानाबाहेर पहाटेपासून लांब रांगा लागल्या होत्या. ठाणे शहरात दरवर्षी धुळवडीच्या दिवशी 1100 ते 1200, यंदा मात्र त्यामध्ये वाढ होऊन 1500 बोकडांची विक्री झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. धुळवडीच्या दिवशी चिकन आणि मटणाची मागणी वाढते. मटणापेक्षा चिकन स्वस्त असल्यामुळे अनेक जण चिकन दुकानाबाहेर गर्दी करतात. त्या तुलनेत मटण दुकानाबाहेर कमी गर्दी असते. यंदा मात्र नेमके उलट चित्र दिसून आले. चिकन दुकानाबाहेर ग्राहकांची तुरळक गर्दी दिसून आली, तर मटण दुकानाबाहेर मात्र ग्राहकांच्या लांब रांगा लागल्या होत्या. कोंबडीचे मांस खाल्ल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याचे संदेश समाज माध्यमांवर गेल्या काही दिवसांपासून प्रसारित होत आहेत. मात्र या अफवा असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात येते. तसेच यावत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. असे असले तरी आजही चिकनमुळे कोरोना होत असल्याचा गैरसमज नागरिकांमध्ये, त्याचाच फटका धुळवडीच्या दिवशी कोंबडी विक्रीच्या व्यवसायांना बसला. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.